स्टेजच्या माझ्या मागच्या बाजूला कृपया कोणी थांबू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वांनी पुन्हा एकदा सदस्य सर्वांनी टाळ्या वाजवून माननीय जयंतरावजी पाटील प्रदेश अध्यक्ष यांचा सन्मान करायचा आहे. पदव तालिया बजावून बसून घ्यायचं आहे खाली कृपया सर्वांनी. या नियोजित सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय आजी माजी खासदार आमदार साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचे सदस्य, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, इतर सर्व फ्रंटल आणि सेल यांचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या सदस्य, मी या सर्वांचे आणि उपस्थितांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा आणि महानगर आणि इतर सर्व फ्रंटल आणि सेलच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी आपण हिंदू धर्माप्रमाणे सर्वांचं आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतो. या ठिकाणी आपण स्वागत करूया. सर्वांनी कृपया पहिल्यांदा बसून घ्या. समोर असलेले कृपया महिला भगिनींनी बसून घ्यायच्या बाजूला. यांना विनंती करतो की यांनी आजचे जे माननीय अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांचा सन्मानपूर्वक सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. जयंतरावजी साहेब यांना विनंती करतो की आमचे नाथाभाऊ विधान परिषदेमध्ये आमदार झाल्याबद्दल आपण नाथाभाऊंचा सन्मान करायचा आहे. यानंतर विनंती करतो या ठिकाणी अण्णासाहेब सतीश पाटील असतील, त्यांचा सन्मान अशोक कारवंदारी यांनी करायचा आहे. भैया साहेब चांगरे साहेब असतील तर आता सत्कार करून घ्या. एक वेळा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मात्र कोणालाही सत्कार करता येणार नाही. हा या ठिकाणी डाव्या बाजूला कोणी थांबू नका कृपया. चला निघा बरं, चला पुढे सरका तिकडे. आमदार साहेबांना खुर्ची द्यायची. माझी सगळ्यांना विनंती आहे, हार पेटे शाली सगळी कार्यक्रम झाल्यावर मी घेतो. कृपया आपली पक्षाची बैठक आधी करू. हे सगळं जे आहे त्यासाठी मीच कार्यक्रम झाल्यावर वेळ देईन. कृपा करून सगळे जावा आणि मोबाईल फोनवर फोटो काढणाऱ्यांनी खुर्चीवर बसावं. आता कुणी आपली मीटिंग चालू करू, आधीच वेळेवर सुरू करतोय आपण, त्यात आणखीन भर करायला नको. त्यामुळे जरा सगळे बसून घ्या. जवळपास एक तास उशीर झालाय, त्यामुळे आता काही हात पेटे तुरे काही खुर्च्या नंतर करू आणि सगळे खुर्चीवर बसा. जे पक्षाचे कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि तालुक्याचे पदाधिकारी आहेत
तेवढे दिन सभागृहात थांबा, बाकीचे जे आलेले आहेत त्यांना भेटायला आपण नंतर मतदारसंघ वाईज भेटायचं ज्यावेळी बसेल त्यावेळी मी सगळ्यांना भेटेल, पण बसायला जे पदाधिकारी आहेत त्यांना बसायला जागा द्या आणि जे जनरली आपले आले मला भेटायला त्यांना आपण नंतर भेटू, त्यांना नंतर भेटू। चला सुरू करा। आजच्या या सभेचे सन्माननीय अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय जयंतराजे पाटील साहेब यांची नुकत्याने विधान परिषदेच्या निवडणुकीकडे हे सन्मान केलं, ते महाराष्ट्राचे नेते आदरणीय नाथाभाऊ खडसे, माजी आमदार आदरणीय संतभाऊ चौधरी, आपल्या अंबाळण्याचे आमदार आदरणीय अनिल दादा, माजी आमदार आदरणीय साहेबराव दादा, माजी आमदार प्रदेशचे व्हाईस चेअरमन आदरणीय उपाध्यक्ष माननीय डॉक्टर सतीश दादा पाटील साहेब, माजी पालकमंत्री अप्पासाहेब देवकर, माजी आमदार आदरणीय राजूदादा देशमुख, माजी आमदार दिलीप भाऊमा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय युवक सर्व पदाधिकारी उपस्थित, तालुक्याचे अध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, नगरपालिकेचे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित, सर्व पंचायतचे अध्यक्ष, माजी आमदार आदरणीय अरुणदादा पाटील, माजी आमदार ललितदादा जैन उपस्थित, सर्व सन्माननीय व्यक्ती मी अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही। साहेबांचा मार्गदर्शन देखील आपल्याला ऐकायचं आहे, मान्यवरांचा मार्गदर्शन ऐकायचं आहे। साहेब उपकार कपडा आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत आणि 18 विधानसभा मतदारसंघ आहे। या 18 विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने 10 विधानसभा लढवल्या होत्या आणि रावेची जागा आपण आय काँग्रेसला दिली होती, परंतु त्यामध्ये फक्त अनिल दादा पाटील त्या वेळेस निवडून आले आणि आता विधान परिषद आदरणीय नाथाभाऊ त्या ठिकाणी प्रचंड मतदार देखील निवडून आले। एक महाराष्ट्राला मुलांना आवाज देण्याचं काम आपण केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने जिल्ह्याचे आभार मानतो। जळगाव जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिली, आपण जर विधानसभा मतदारसंघात असे दौरे केले तर जळगाव जिल्हा परत राष्ट्रवादीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, परंतु प्रामुख्याने अधिक वेळ देणं हे महत्वाचं आहे। शिंदेगड स्थापन केल्यानंतर लोकांच्या आशा वाढल्या, जनतेच्या आशा वाढल्या आणि जे काही प्रकरण महाराष्ट्रात जे झालंय ते लोकांना आवडणारी वस्तुस्थिती आहे। परंतु या जळगाव जिल्ह्याचं गेल्या 3-4 वर्षावर काम करत असताना आजची परिस्थिती पाहिली तर हा जळगाव जिल्हा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीमध्ये करायचं असेल तर प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही काम सुरू केलंय। आदरणीय रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद यात्रा काढली, प्रत्येक गावात ते जात आहेत, गावाशी संवाद साधतायत। तिथलं संजय गांधीचे निराधारचे प्रकरण असतील, रेशन कार्डचे प्रकरण असतील, शेतकऱ्यांच्या अडचणीचे असतील, कर्जमाफीचे प्रकरण असतील आणि गावाच्या समस्या असतील त्या प्रामुख्याने सोडवण्याचं काम महाराष्ट्रात एक महिला म्हणून ज्या पहिल्यांदा करत आहे त्यांचं देखील मी अभिनंदन करेन। आज पावसाळ्या अप्पासाहेब देवकर आपल्या बाजूला आहे, अप्पासाहेब माजी मंत्री होते, गेल्या महिन्याभरापासून अप्पासाहेब देखील प्रत्येक गावात प्रत्येक दिवशी 8 ते 10 गावामध्ये जात आहेत, चांगल्या पद्धतीचं संघटन आहे आणि प्रामुख्याने मेडिकल कॅम्प लावून मेडिकलच्या माध्यमातून अधिक सेवा समाज सेवा करण्याचं काम अप्पासाहेब करत आहेत। त्यांच्या मतदारसंघामध्ये गट आणि गण प्रमुख नेमण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, बहुतेक जळगाव तालुक्याचे गट गण प्रमुख नेमलेले आहेत आणि पुढच्या काळात बूथ देखील त्या ठिकाणी प्रमुख नेमण्याचं काम अप्पासाहेब करत आहेत। अण्णासाहेब देखील कामाला लागले, अण्णासाहेबांचा देखील उत्साह वाढला, प्रत्येक सामाजिक कामामध्ये काम करत असताना अण्णा तुम्ही जर असं म्हटलं तर मी काय करायचं, माझं काय संपूर्ण आहे, परंतु मध्यंतरी थोडं वस्तुस्थिती आहे, परंतु त्या तालुक्याची संघटना जर पाहिली दादाने वेळ दिला तर अधिक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम नेते कार्यकर्ते त्या ठिकाणी घेऊन येतील। समोर या ठिकाणी दिलीप भाऊ एकच कामा लागले, मागच्या काळात दिलीप भाऊ त्यांच्याबरोबर होते, ते शिंदे गटात गेले, त्यामुळे दिलीप भवनाचा मार्ग मोकळा झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। संत बोंदा मतदारसंघ राखीव झालेला आहे, परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून अधिक शक्ती त्यांची देखील आपल्याला मिळणार आहे। एकंदरीत साहेब मध्यंतरीच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षित जागा जाहीर झाल्या होत्या, त्या पद्धतीने भुसावळ बोंदवळ यावर रावेर अशा 5 ते 6 तालुक्यांचा दौरा मी केला, उत्साह वाटताना आहे
जिल्हा परिषद गटामध्ये ज्यांना उघडायचं आहे त्यांना देखील जनसंवाद यात्रा काढून त्या मतदारसंघात फिरण्याचा देखील मी त्यांना सूचना केली आहे. त्या पद्धतीने देखील कामाला लागले, युवक कामाला लागले, महिला कामाला लागले, परंतु अधिक आपलं मार्गदर्शन जर मिळालं तर चांगल्या पद्धतीने संघटनेचं काम त्या ठिकाणी होईल. त्यासाठी आपलं अभिनंदन आहे की येथील विधानसभा आता अधिवेशन झालं, 8 दिवस झालं, मान्य आमदार अजितदादा पवारसाहेब असतील, आपण असे विरोधक जरी असले तर सत्य असल्यासारखं वर्तुळ करून खऱ्या अर्थाने सत्तेचे काम करतात. त्याच्यापेक्षा आपलं काम लोकांपर्यंत झालं आणि लोकांना देखील आवडलं. लोकांना आज काम करणारा नेता पाहिजे. आपण जलसंधान मंत्री असताना देखील पक्षाला अधिक वेळ दिला, रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी ऑनलाईन मिटिंगा घेतल्या, पक्षाचे सर्व पदाधिकारी कामाला लावले आणि चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. त्याबद्दल देखील या जळगाव जिल्ह्याच्या वतीने मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. असंच प्रेम अशी शक्ती आमच्या पाठीमागे उभं राहील आणि प्रामुख्याने पुढचा दौरा हा विधानसभा घेतला तर जनतेशी हितगुज त्या पद्धतीने होईल. चांगल्या पद्धतीने येणारे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणण्याचा प्रयत्न करूया. आदरणीय नाथाभाऊ या ठिकाणी बसले, येत्या 8-15 दिवसांपूर्वी आम्ही मुक्तनगरला मेळावा घेतला. जवळपास 21 जिल्हा परिषद सदस्य जे मतदारसंघ आहे ते इच्छुक आणि पराभूत त्या सर्वांना एकत्रित केलं आणि त्या मतदारसंघाचा जिल्हा परिषद गटवाईज आढावा घेतला. गट गट प्रमुख नेमण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि 1-5 वाजेपर्यंत खऱ्या अर्थाने चांगली मीटिंग त्या ठिकाणी केली. जर ती पद्धत जर प्रत्येक मतदारसंघाचा अवलंबली तर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उत्पन्न प्रतिसाद मिळेल आणि त्यांना देखील काम करण्याची सवलत मिळेल. 19 जिल्हा परिषद गटपैकी किमान 15-16 जर आले तर मग अनिल दादाचा मतदार 100% आम्हाला आहे. मग आप्पाच्या मतदारसंघात आहे म्हणजे येणारी जिल्हा परिषद अण्णा राष्ट्रवादीचे आलेशिवाय राहणार नाही. परंतु प्रामुख्याने मतदारसंघ आता कोणते राहतात हे सांगता येत नाही, परंतु माझ्या मते मागच्याच मतदारसंघ त्या ठिकाणी राहतील. आरक्षण तेच आहे, मागच्या काळात 77 जागा जाहीर झाल्या होत्या, आता 67 राहतील. नगरपालिकेमध्ये देखील चांगल्या पद्धतीने काम मागच्या काळात साहेबांनी केलं. काल परवा आमच्या वार्डात चर्चा होत असताना जळगाव शहराची तुलना अमळनेरशी त्यांनी केली आणि तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की नगराध्यक्ष पाहिजे तर साहेबांच्या पुष्पाचाही फरक पाहिजे. तिथे प्रत्येक गल्लीत सिमेंट कॉम्प्लेट झाला, बगीचा झाला, शिवाजी महाराजचा पुतळा झाला, नाट्यगृह झालं, वाचनालय झालं, एवढं नाही तर महिलांकरता व्यायाम शाळा देखील त्यांनी केली. असे प्रत्येक शहर प्रत्येकाने दत्तक घेतलं तर खऱ्या अर्थाने अनिल दादा चांगल्या पद्धतीने नियोजन होईल. आज अनिल दादा आणि साहेबांचा एकत्र असल्याकारणाने अंबानीची देखील आम्हाला चिंता नाही, परंतु हे सर्व नेते मंडळी कामाला लागून चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर हा जिल्हा राष्ट्रवादी झाल्याशिवाय राहणार नाही. मी अधिक वेळ घेणार नाही, यानंतर मान्यवर भाषण करतील, संबोधन करतील आणि नंतर प्रत्येक तालुक्याचा आढावा मान्य अध्यक्ष साहेब त्या ठिकाणी घेतील. आपल्या अडीअडचणी आपले निवेदन त्यांच्या समोर देऊन आपल्या मतदारसंघाची खरी वस्तुस्थिती त्यांच्याकडे मांडायची आहे, जेणेकरून कोणी अंधळात राहणार नाही आणि चांगले निवेदन करून प्रत्येक तहा संकट बांधणी करता साहेबांचा जवळ आहे. त्या जळगाव जिल्हा साहेबाने त्याबद्दल मी त्यांचे अधिक आभार मानतो, अभिनंदन करतो. माझे मार्गावर संपर्क करून जय हिंद जय राष्ट्र. प्रांताचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आजी माजी आमदार, भावी आमदार, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व आमदार की ज्यांना लढवायची इच्छा नसेल ते नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू, आज खऱ्या अर्थाने प्रांताचे अध्यक्ष आपल्या समोर मागच्या 8 दिवसांपूर्वी चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मी जळगाव जिल्ह्याला पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्याकरता आज या ठिकाणी यायची माझी तयारी आहे आणि ते आले सुद्धा. परंतु आज अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर प्रामुख्याने त्यांच्या भेटीचा जर का उद्देश असेल तर तुमच्या कदाचित तो लक्षात आला असेल. काही दिवसापूर्वी रोहिणीताईंनी त्यांचा दौरा आखला आणि दौरा आखल्यानंतर त्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, कार्यकर्त्यांचं संघटन तयार करण्याचा प्रयत्न, कार्यकर्ते भविष्यामध्ये पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला लढू जे इच्छुक आहेत त्यांची तयारी करून घेणं,
हा सगळा आगळा वेगळा कार्यक्रम आपण जळगाव जिल्ह्यामध्ये आज मुक्ताई नगर मतदार संघाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी सुरू झालेला बघितलेला आहे। अध्यक्ष खास करून ती जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती या ठिकाणी द्यायला आले। केवळ फक्त मीटिंग घेतली, मीटिंगच्या दिवशी या ठिकाणी उपस्थिती द्यायची, बऱ्याच ठिकाणी अन्ना अशी परिस्थिती असते की हार पुरे गुच्छ हे सगळे घेऊन उपस्थित असतात, परंतु ग्राउंडवर जर का काम करायचं असेल तर त्या ग्राउंडवरची वस्तुस्थिती काय हे मोजमाप करण्याकरता जबाबदारी टाकण्याकरता प्रांताचे अध्यक्ष आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचले। मला आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने भैया साहेबांनी आता सांगितलं की जिल्ह्याची परिस्थिती काय राहील, ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकी विधान सभेचं ज्यावेळेला अधिवेशन चाललं होतं सातत्याने अध्यक्ष नाथाभाऊ असतील मी असेल आमच्याशी जळगाव जिल्ह्याची परिस्थिती सातत्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, ज्या पद्धतीने आज जळगाव जिल्ह्याचं वातावरण आहे त्या वातावरणाची जबाबदारी जर का द्यायची असेल तर मग आपली विधानसभा कुठली राहू शकते, लोकसभा कुठली राहू शकते, जिल्हा परिषदेमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये किंवा नगर पंचायतीमध्ये आपण कोणत्या कोणत्या कशा पद्धतीने भाग घ्यायचा याची साधक बाधक चर्चा करण्याकरता प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत खऱ्या अर्थाने या ठिकाणी ते आज आले। अध्यक्ष साहेब जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे, सत्तेत असताना जळगाव जिल्ह्याला या जिल्ह्याने 5-6 आणि आमचे साहेबराव दादा ऍडिशनल बोनस म्हणून आपण 2008-09 साली आपण दिलेले होते, त्यानंतर थोडस 14 अण्णा आले 19 मीच आलो अशी एक परिस्थिती बघायला मिळाली। परंतु कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी खंत आहे की ज्या पद्धतीने आपल्या मतदारसंघातला हक्काचा माणूस आपण तिथे पाठवला तरच आपले कामं जे असतात किंवा आपल्या तालुक्याचा विकास असेल तो विकास त्या ठिकाणी सोडवला जाऊ शकतो ती खंत सातत्याने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, मला आत्मविश्वास आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष साहेब की ज्या पद्धतीने कामकाज जळगाव जिल्ह्याचं आता भैया साहेबांच्या अध्यक्षतेखाली चाललंय, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या माध्यमातून मेहनत तर घेतली जाते, परंतु येणाऱ्या काळामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्यातून नाथाभाऊ आणि अण्णा आप्पा आपण जर का शब्द दिला तर मला आत्मविश्वास आहे की या जिल्ह्यातून कमीत कमी 7-8 आमदार आणि कोणी खासदार आणि ऍडिशनल एक पाचवा आहे, 4 ओरिजिनल आहेत 1 डुप्लिकेट आहे, तो दुसरा जो डुप्लिकेट निवडून आला तो आपल्या आशीर्वादामुळे निवडून आलेला आहे, आपण जर का त्याला सपोर्ट केला नसता तर कदाचित तो आलाच नसता, तो डुप्लिकेट माणूस आहे, तो कधी फिरून फारून इकडून तिकडून कुठे काय त्याचा काही तपास नाही, परंतु हे 5 जे त्या 5 बाबतीमध्ये विचार केला तर जळगाव जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांची तमाम कार्यकर्त्यांची त्यांच्या पक्षातल्या किंवा आपल्या पक्षातल्या एकत्र मिळून पहिले तर यंदा 5 घरी पाठवायचं ही मानसिकता तयार झाली। आज ज्या पद्धतीने वातावरण आहे त्या वातावरणाचा जर का आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जसे परवा आपण गाजर दाखवले त्याच पद्धतीने गाजर दाखवायचं काम महापालिकेची निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल मागच्या काळामध्ये सन्माननीय आमचे गिरीश भाऊ आमचे जे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून मोठमोठे आकडे आपल्याला 200 कोटी 500 कोटी 700 कोटी असे आकडे मोठे फेकले होते, पण सत्ता आल्यानंतर त्या आकड्यांचा त्यांना विसर पडला होता। म्हणून महापालिकेच्या निवडणुकीपासून तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण कामांचा खळखळाट जिल्हा परिषद किंवा महापालिका नगरपालिकेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती त्यांची सत्ता असताना आपल्याला बघायला मिळाला तो खळखळाट आपण बघितलेला आहे, तो मिटवायचा जर का असेल तर येणाऱ्या काळामध्ये खास करून आपल्याला ती जबाबदारी पार पाडावी लागेल। मी अधिक वेळ आपला घेणार नाही, परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल आपली सत्ता होती आपण काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रांताध्यक्षांनी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आम्हाला एक दिवस सगळ्या आमदारांना बोलवलं आणि बोलून त्यांनी सूचना दिली की आपल्याला ही भूमिका अशा पद्धतीने आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपल्याला मांडायची आणि ती भूमिका अशीच ठेवली पाहिजे की सभागृह आपण पूर्ण वेळ चालू द्यायचं, सगळ्या आमदारांना त्यांनी सूचना दिल्या आणि त्या आमदारांनी सूचनांचं तंतोतंत पालन केलं
आणि सभागृहामध्ये जे काही सत्तेमध्ये अनैसर्गिकरित्या बसलेले आहेत त्यांना आपण प्रत्येकाला एक एक प्रश्न विचारून सळोकी पळो करायचं, ती पहिली भूमिका प्रांताध्यक्षांनी आम्हाला सांगितली. आज तुम्हाला ते चित्र दिसलं असेल की सभागृह 8-8, 9-9 वाजेपर्यंत चालू द्यायचं आणि मंत्र्यांना बेउत्तर त्या ठिकाणी करायचं, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल अशी परिस्थिती आज विरोधात जरी आपण बसलो तर त्या ठिकाणी आपण ती भूमिका आपण प्रांताध्यक्षांचं भाषण ऐकलं असेल. त्यांनी ज्या पद्धतीने प्रत्येकाला असं कान पिळून 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 घेतलं तर पहिली गोष्ट जयंत पाटील साहेब उभे राहिल्यानंतर अर्ध्या मंत्र्यांना आणि अर्धे विरोध सत्ताधारी पक्षातले आमदार असतील त्यांना टेन्शन येतं की हे काय कोणावर फॉर्म फोडतील आणि कोणाला पुढे लिंगा घेतील असा एक धाक तुमचा तयार झालेला आहे. आणि या माध्यमातून दुसरी त्यांनी आम्हाला भूमिका मांडायला लावली की सभागृहाच्या बाहेर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या ज्या समस्या असतील त्या जनतेच्या समस्या माध्यमांच्या माध्यमातून मग ते कुठले प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या माध्यमातून जनतेच्या समस्या हा या आपण प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवायच्या. त्यांनी जो आदेश दिला त्या पद्धतीने आम्ही कामकाज केलं आणि त्याचं चित्र आज आपल्याला बघायला मिळालं. मी हे एवढ्याच करता सांगितलं की जरी आपण विरोधात असलो तर आपला पक्ष मजबूत करायचा असेल तर येणाऱ्या 1.5-2 वर्षांमध्ये आपल्याला सर्वांना एवढी मेहनत घ्यावी लागेल, एवढे परिश्रम घ्यावे लागतील की विरोधामध्ये आपण आवाज उठवल्यानंतर समोरचे जे सत्तेतले आमदार असतील जे काही पदाधिकारी असतील त्यांच्या पायाखालची वाळू घसरवण्याबाबत आपल्याला काम करावं लागेल आणि ती जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे. जोपर्यंत तुम्ही विरोधामध्ये भूमिका घेऊन प्रत्येक गावामध्ये सळोकी पळो करत नाही, लोकांच्या समस्या ऐकून घेत नाही, किमान लोकप्रतिनिधीकडनं जी अपेक्षा असतात आपल्यापर्यंत आलेल्या व्यक्तीचं म्हणणं ऐकणे आणि त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, तुमच्यातले जे लोकप्रतिनिधी होणार असतील किंवा झालेले असतील त्यांची ती एक प्रामुख्याने जबाबदारी आपण ती पार पाडावी लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेमध्ये विरोधकांच्या माध्यमातून आपण जे काही समस्या मांडतोय तो आत्मविश्वास जनतेच्या माध्यमात जनतेपर्यंत आपण जर का निर्माण केला तर मला असं वाटतं की येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात सर्वात जास्त आमदार आणि सर्वात जास्त खासदार, सर्वात जास्त जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि नगर परिषदेचे सगळे अधिकार आणि त्या निवडणुकांमध्ये यश आपण केल्याशिवाय राहणार नाही आणि ती जबाबदारी द्यायला या ठिकाणी अध्यक्ष आपल्यावर आलेले आहेत. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर उद्यापासून आपल्या तालुक्याचा कसा प्रोग्राम तयार करायचा त्याच्या सूचना ते तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना देतील आणि तो आपल्याला तंतोतंत त्या ठिकाणी पाळायचा आहे एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर जीडीसीसी बँकचे अध्यक्ष माननीय अप्पासाहेब केळकरजी. माजी पालकमंत्री अण्णासाहेब, कृपया आवाज करू नका कोणी, विनंती आहे. सगळ्यांचे लाटे नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या जळगाव जिल्ह्याचा जो मेळावा होतोय त्या मेळाव्याला उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री, आपले ज्येष्ठ नेते आमदार आदरणीय एकनाथ खडसे साहेब, माननीय गुलाबराव आंबेडकर साहेब, राजू देशमुख, दिलीप गोवर, आपले जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय पाटील, माजी आमदार आपले खडकदार आमदार त्यांचं चित्र आपण पाहिलं परवा गाजर मिळत होते, अनिल दादा पाटील, माजी आमदार साहेबराव दादा पाटील, माजी आमदार गणेश भाऊ, माजी आमदार दिलीपराव तासे, स्टेजवर विराजमान सर्व आदरणीय मान्यवर, जिल्हाभरातून आलेले सर्व फ्रंटरचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख,
पहिला जिल्हाध्यक्ष युवकांचे अध्यक्ष उपस्थित बंधु भगिनी आणि पत्रकार बऱ्याच दिवसानंतर इतका चांगला गोतावळा यात्रेचं स्वरूप आपल्याला पाहिजे. अशी परिस्थिती होती की राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात कोणी येतं की नाही ग्रुप लावावा लागतो अशी परिस्थिती होती. आता मला बोलायला लावलं तर थोडं फोन उघडावं लागेल. पण आज प्रांताध्यक्ष आल्यामुळे का होईना जिल्ह्यामध्ये एक चैतन्य निर्माण झालंय. आपलं आघाडीचं सरकार केलं 2 महिने झाले आणि आज प्रांताध्यक्ष जिल्ह्यात आल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि तालुकावाईज ते आढावा घेणार. शेवटी पक्ष हा संघटनेवर चालतो, पक्ष कार्यकर्त्यांमुळे मोठा होतो. आज मनापासून जयंत पाटील साहेबांचं अभिनंदन करतो, आगमनाचं स्वागत करतो. काही या निमित्तानं का होईना आता पुढे पक्षात काय केलं पाहिजे, कशा पद्धतीची आपली वाटचाल असली पाहिजे या अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. आणि त्या दृष्टीनंच आज सगळ्या जिल्हाभरातून एका मला वाटतं कालच निरोप मिळाले तरी देखील जिल्हाभरातून अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत. अडीच वर्ष आपण कार्यकर्त्यांनी सत्तेची फळं चाखली. मला आपल्यातले अनेक कार्यकर्ते फेसबुकवर पाहायला मिळायचे की मुंबईला जात आहेत, कुणी कोणतं काम करून आणतायत, कुणी काय करताय. आदरणीय पवारसाहेबांवर फोटो, आदरणीय सुप्रियाताईंवर फोटो, जयंत पाटील साहेबांवर फोटो, अजितदादावर फोटो पाहायला मिळायचे. तर जयंत पाटील साहेब एक चूक झाली की या कार्यकर्त्यांना आपण विचारलं नाही की जिल्ह्यात काय चाललं आहे, संघटनेत काय चाललं आहे, कुठे काही शाखा उघडल्या का नाही. अनेक कार्यकर्ते यायचे, गाड्या घ्यायचे, अनेकांनी तिकडे नव्या गाड्या पण घेऊन टाकल्या असं मला काही सांगतं. सत्तेची फळ नक्कीच साठली पाहिजे. आज सत्तेवर आपण नाही आहे पण आज आनंदाची गोष्ट एक आहे की लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झालाय, कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण झालाय की शिंदे सरकार आलं हे जास्त दिवस टिकणार नाही हा विश्वास सर्वसामान्य माणसापर्यंत गेलेला. आता कुठला पक्ष आहे तो एकमेव पक्ष आहे तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला लोकांना समजत आहे. साहेब आता गाव तुम्ही तर विधानसभेत काढलं 50 कोटी सगळे ओके. आता एक फार झोपडी झोपडीमध्ये गेलेला आहे. आज गोळा होता आमच्याकडे बैलांवर सुद्धा 50 ओके आणि सगळं ओके. मी अतिशयोक्ती करणार नाही किती जागा जिल्ह्यात येते पण मी सांगतो आज 5 शिवसेनेचे जे फुटलेले आहेत त्या 5 जागा राष्ट्रवादीच्या आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास करतोय. त्याच्या विरोधात भाजपवाला आहे त्यामुळे मी ती काही तक्रत नाही. मी येणार होतोय असं काही दोन सगळं काय म्हटलं मी येणार आहे पण 5 दिलेले 5 तुमचं पण येईल काही काळजी करू नका. आता म्हणून ठरवलं तर भुसावा येणारच आहे. आता आता ते आपल्यात नाही येणं भाऊ ते केलेलंच आहे ना. त्यामुळे त्यांना काही विषय नाही सांगू. म्हणजे 6 आणि 7 तर होऊन गेले. आज मी इथे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना एक सांगेन की नगरपालिका येतील, जिल्हा परिषद पंचायत समिती येतील, केव्हा विधानसभा लागेल याचा भरोसा नाही. बाकी काय बरोबर आहे तेव्हाही लागेल. त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही, ते बोलतील पाटील साहेब. पण कार्यकर्त्यांनी कामाला लागणं फार महत्वाचं आहे. मला तर एकानं असा सल्ला दिला की खूप पैसा खर्च करू नका आणणार. प्रांताध्यक्षांना एक विनंती करेल की 5 जे आमदार तुटून गेले त्याच्या मतदारसंघात साहेब प्रांताच्या वतीने 10,000 ते टी शर्ट देतात. फक्त एकच लिहा, चिन्ह नाही काही नाही. 50 कोकेन ओके ते पाठवून द्या. नाही आमदार आपला निवडून आला तर नाव सतीश आठला सांगणार. काही जास्त कोकेन नका आम्हाला, तुम्ही येतच नाही कधी. समोरच्यांना 50-50 कोटी मिळाले आमचं काय होईल मला वाटत. टी शर्ट दिलं तरी आम्ही निवडून हा शब्द तुम्हाला देतो.
त्याला पोख्याला विश्वास कोणाचा? अरे ब्रेकच्या माध्यमातून सुद्धा सांगतो आता साहेब एकच की तुझा जो उमेदवार आहे इच्छुक त्याने 10,000 छापायचे तुम्ही 10,000 द्यायचे 20,000 जर गल्ली बोळामध्ये सामान्य कार्यकर्त्यापर्यंत तो टी शर्ट गेला ना मी सांगतो या 5 आमदारापैकी एकही जर बाहेर निघू गेला आणि त्याच्यावर एकही कार्यकर्ता दिसला तर नाव सतीश अण्णा सांगणार नाही म्हणजे आदित्य ठाकरेंचा दौरा झाला असेल तिथे साहेब खूप उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला आपली लोक होती त्याच्यात असं नाही पण जे ओरिजिनल शिवसेनी होते ते कधीही त्याच्या बरोबर नाही त्या आमदारांबरोबर आज तो पालकमंत्री गुलाबराव पाटील असू दे परवा तुम्ही म्हटलं की चिमणराव पाटील तुम्ही तर त्याच्यावर काय उपवासानं बोलत होते पण त्यांना असं वाटत होते चिमणरावला की खरंच माझा नंबर लागतो तुमचंही ते भाषण खूप जास्त आहे आमच्याकडे युट्यूबला हा खूप जास्त आहे आता लोक पाहतात ते सर बाकीचं काही पाहते पण युट्यूब पाहतात आता काय चिमणरावला अन्याय झाला काय औरंगाबादला शिरसाटून अन्याय झाला ही तुमची टोलेबाजी खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळातली दिशा ते जास्त दिवस कोणाचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही शिंदे आणि म्हणून आपल्याला ही संधी आहे या संधीचं सोनं करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ता असं भेटला पाहिजे कधी कधी आपण पुणे आला म्हणून येतो असं नाही याचं बळ संघटनेचं बळ जिल्ह्यातून तालुक्यापर्यंत आणि ठोकडीपर्यंत गेलं पाहिजे तेव्हा पक्ष वाढतो आणि या वाढीसाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे मी कोणावर टीका म्हणून बोलत नाही आज आम्ही 6-6 विधानसभा लढलेलो माणसं होतो जिल्हा परिषद पंचायत समिती लढलेलो आणि मग मला असं वाटतं की मोठा नेता येतो म्हणून आपण यायला पाहिजे असं नाही तर कार्यकर्त्याचं बळ आणि साहेब आता याच्या पुढच्या काळामध्ये तालुका अध्यक्ष सुद्धा लोकांच्या मनातला असला पाहिजे तो विधानसभा क्षेत्र प्रमुख सुद्धा लोकांच्या मनाप्रमाणे असला पाहिजे तो सतीश अण्णाने सांगितला गुलाबराव देवकरने सांगितलं राजू देशमुखने सांगितलं दिलीपने सांगितलं म्हणून नाही तो खऱ्या अर्थानं काम करतो आहे का नाही तळागाळातून आलेला आहे का नाही नुसतंच कोणी आता आमच्याकडे तुमच्याकडे मला वाटतं गरज पत्र येतात रोज येत असते की साहेब मला कार्याध्यक्ष आम्ही घेऊन टाकतो काय करणं काही लोक रात्रीचं मला असा फोन आला की अण्णा मला शिफारस दे जिल्हाध्यक्ष करा तर अजून तर काही बदलायचा विषय आला ठीक आहे पत्राने काही तुम्ही देतात असं पण टिकटिक दिलं नाही आम्हाला 2.5 वर्ष आता का नाही आता तुम्ही ही चाचणी करा उद्या आपल्याला सरकार आणायचं असेल राज्यात एक नंबरचा पक्ष राष्ट्रवादी करायचा असेल आता बोध नेहमी सांगतात की संघटना अशी होत नाही वाढत नाही आणि म्हणून आता हे सगळं दिखाऊपणा फेसबुक आणि त्याच्यावर फोटो काढणं हे बाजूला सारून आपण जर काम केलं मला वाटतं एक उत्साह जळगाव जिल्ह्यात तयार होईल आणि आज दाव्यानं सांगितलं की महाराष्ट्रात उद्याच्या विधानसभा निवडणुकीत साहेब राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष या जळगाव जिल्ह्यात राहणार नाही जास्तीत जास्त आमदार आपले निवडून येतील आपलं बळ आणि ताकद आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आपला असू द्या खरोखर कोण काम करताय याची सुद्धा कल्पना आपल्याला असली पाहिजे एखादा नेता सांगतो म्हणून नाही खरोखर त्याचं काय काम आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे त्या दृष्टीने जर प्रयत्न झाले तर मला वाटतं या मिटिंगला खूप काही महत्व येईल ते काम आपण करूया कोणाला काही चुकीचं वाटलं असेल तर मी माफी मागेल शेवटी तोंडामुळे नुकसान होतं पण मी कधी परवा करत नाही परवा करत काय करायचं शेवटी आपण एका विशिष्ट लढ्यातून मोठं झालेलो आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता हे पक्ष आता आमच्याकडे किती माजी आमदार आहे मला वाटतं राज्यात कोणी नियुक्त माजी आमदार ज्याला राजी करायचा आहे त्याला जर राजी करायचा असेल तर सगळ्या माजीने आजपासूनच पक्षाला मी एकच होतो आता एकच जर आज माजी आमदार विचारले संतोष चौधरी एक दादा दोन दिलीप तात्या तीन मनीष दादा 4 गुलाबराव देवकर 5 तो राजू देशमुख 6 तिकडे दिलीप वाघ 7 अजून कोण राहू अरुण दादा पाटील त्यांच्याकडे जरा लक्ष द्या विचार मागे राहतो 7 8 मी स्वतः राहू मी कसं काय विसरून गेलो मला विसरू नका बाबांना असं आणि 9 पैकी किमान 6 येतील हा विश्वास या निमित्ताने देऊन आपण कामाला लागूया एकदा संयोजकाचे आभार मानून आपली रजा घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दादांनी आताच म्हटलं की शिंदे सरकार कथनीय कात बदलले ती आहे
कथनिया कात बदल लेती है, कई लोग पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, कई लोग पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं। शिंदे सरकार खून के पाने के लिए अपना पाप बदल लेते हैं, अपना पाप बदल लेते हैं। पाप बदल रहा तब बदनाम झाला है। आज आपल्या पक्षाच्या मीटिंगसाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उपस्थित आजी माजी आमदार, सर्व पदाधिकारी उपस्थित, सर्व बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आदरणीय जयंत पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की आपण आज आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन या ठिकाणी आढावा घेण्याचं काम करतायत आणि त्यामुळे आज प्रचंड असा उत्साह पक्षामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये जरी आपण सर्वजण एकत्र येत नसू, परंतु आज मोठ्या प्रमाणामध्ये आपला सर्वांचा उत्साह या ठिकाणी वाढलेला आहे। कारण म्हणजे सत्तेत असताना सुद्धा इतका उत्साह नव्हता साहेब, इतका मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आपल्या येण्याच्यामुळे आज या ठिकाणी झालेला आहे। कारण आज आपल्याकडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्यासाठी, आम्हा सर्वांना जिल्ह्याला बळ देण्याच्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात। इथं अनेक मान्यवरांनी उल्लेख केला संघटनेच्या संदर्भामध्ये, मी सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना नम्रपणाने सांगेल की आपण सर्वांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीनं पक्षामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे। भैयासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे रोहिणीताईंनी संवाद सुरू केला, प्रत्येक गावामध्ये जाऊन संपर्क सुरू करण्याची यात्रा त्या ठिकाणी सुरू केली आणि त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत आहे। तशाच पद्धतीचे काही मतदारसंघांमध्ये सुद्धा काम करण्याची सुरुवात निश्चितपणानं झालेली आहे। यामध्ये प्रामुख्यानं आपण साहेब राज्यामधून दिशा दिलेली होती की बूथ कमिट्या झाल्या पाहिजेत, गट प्रमुख झाले पाहिजेत, गट प्रमुख झाले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं जर चांगलं नियोजन आपल्या मतदारसंघांमध्ये मतदारसंघनिहाय करण्याचा प्रयत्न जर आपण केला तर निश्चितपणानं संघटनेचं काम चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं। मला लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव आहे साहेब, त्यावेळेला जर खऱ्या अर्थानं कमतरता भासत होती तर आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची कमतरता त्यावेळेला भासत होती। समोरचे जे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे होते त्यांच्या संघटनेचा आपण जर विचार केला तर आपल्या अनेक पटीनं पुढे त्यांचं कामकाज त्या ठिकाणी बघायला मिळालं। गावागावामध्ये सूक्ष्म पद्धतीचं नियोजन त्यांचं असतं, बूथचे कार्यकर्ते असतात, गल्ली बोळामध्ये कार्यकर्ते असतात आणि त्या ठिकाणी सूक्ष्म असं नियोजन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं असतं। पण त्याच्या व्यतिरिक्त वेगळी भूमिका आपल्या पद्धतीने आपल्याकडे होती, आपल्याकडे गावात कार्यकर्त्यांचा अभाव होता, संघटनेच्या कार्यकर्त्यांचा अभाव होता आणि त्यामुळं जबाबदारी टाकत असताना कार्यकर्त्यांची मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण होत होती। मी हे हा उल्लेख अगोदर साहेबांच्या सभेमध्ये पण केलेला होता। मला सांगायचं असं आहे की संघटना मजबूत असेल तर निश्चितपणानं उमेदवाराला त्या ठिकाणी बळ मिळत असतं आणि म्हणून आपल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये गावागावात गल्ली बोळात जाऊन वार्डनिहाय आपल्याला कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या कराव्या लागतील, बूथच्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या कराव्या लागतील आणि मग त्या बूथच्या कार्यकर्त्यांच्या वरती गण प्रमुख आणि गट प्रमुख दिल्याच्या नंतर त्या गण प्रमुख आणि गट प्रमुखांनी सातत्यानं बूथच्या कार्यकर्त्यांमध्ये गावातल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये संपर्कात राहून जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवण्याचं काम आपल्याला करावं लागेल। अनेक ठिकाणी प्रश्न निर्माण होतात। आता रोहिणीताई दौरा करत असताना आम्ही बघतो व्हिडिओच्या याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप मध्ये आपण बघतो तर अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणा म्हणजे महिला असतील, लहान घटकातली मंडळी असतील, त्या ठिकाणी समस्या सांगण्याचं काम त्या ठिकाणी करतात आणि त्या माध्यमातून
प्रश्न सोडवण्याचं माध्यम हे आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं आणि म्हणून सगळ्याच मतदारसंघामध्ये जर अशा पद्धतीने निवेदन करण्याचं काम आपण केलं तर निश्चितपणानं आपण सांगितल्याप्रमाणे सहा सात आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये निवडून येऊ शकतात. नुसतंच आपण म्हणू तर वातावरण चांगलं आहे, आपण निवडून येऊ, आपले इतके आमदार निवडून येतील अशी गर्जना करण्याच्या पेक्षा त्या ठिकाणी नियोजन जर आपण प्रॉपर पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं केलं तरच चांगले रिझल्ट आपल्याला मिळू शकतील आणि त्या पद्धतीचं काम करण्याची गरज भविष्यामध्ये मित्रांनो आपल्याला सर्वांना आहे. आपण मीटिंगला येतो, या ठिकाणी बोलवल्याच्या नंतर मोठ्या संख्येमध्ये आपण हजर असतो, परंतु गावात गेल्याच्या नंतर किती चांगल्या पद्धतीनं आणि किती धडपडीनं आपण त्या ठिकाणी काम करतो, कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या साठी कशा पद्धतीनं आपण वेळ देतो याचंही आत्मपरीक्षण आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. नुसतंच मेजॉरिटीने आपण यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दाखवावी याच्यापेक्षा गावागावामध्ये जाऊन आपण जर चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला, आपले जे संभाव्य उमेदवार असतील मग ते पंचायत समितीचे असतील, जिल्हा परिषदेचे असतील, विधानसभेचे असतील, त्या उमेदवारांना बळ कसं देता येईल, त्यांच्यासोबत सातत्यानं संपर्क करून गावागावामध्ये संघटना कशी मजबूत करता येईल या संदर्भामध्ये सातत्यानं आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते करण्याच्या साठी आपण सर्वांनी सज्ज राहावं हीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेब या ठिकाणी आपल्या सर्व मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. मला अण्णा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणानं जिल्ह्यामध्ये चित्र आता दिसत आहे की जे शिंदे गटामध्ये गेले त्या ठिकाणी निश्चितपणानं आपले उमेदवार निवडून येतील याबद्दल मनामध्ये अजिबात शंका नाही. परंतु हे वातावरण जे आहे अण्णा साहेब हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीनं तापट ठेवण्याचं काम, अशाच पद्धतीनं माहोल निर्माण करण्याचं काम हे करावं लागेल. अन्यथा त्यांच्याकडे सुद्धा 50-50 खोके आपण सांगितल्याप्रमाणे आलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्याच आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी, एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये खोके आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सामना करत असताना आपल्याला सर्वांना मोठी ताकद उभी करावी लागेल. पक्षाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ताकद देण्याची आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीने जर नियोजन झालं तर निश्चितपणानं आपण अपेक्षा केल्याप्रमाणे त्या ठिकाणी रिझल्ट मिळतील. वातावरण चांगलं आहे, त्याचा फायदा करून घेण्याचं काम कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत आपल्याला सगळ्यांना करून घेण्याची आवश्यकता आहे. एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांना माहिती आहे